आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही राज्याच्या सरकारविषयी नपुसंक हा शब्द वापरला नाही. बसू का, खाऊ का, जीव का, बोलू का, वाचू का, बरं का, डोळे उघडू का, डोळे मिटू का, वातावरण निर्माण व्हावं ही या सरकारची इच्छा. आणि त्यासाठी विंदे गटाच्या अनेक टोळ्या काम करतात. सुप्रीम कोर्टामध्ये काल एक सुनावणी होती, त्या दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सरकारला नपुंसक असं म्हटलं आणि प्रचंड ताशेरे ओढले धार्मिक विधानांवरून. काय वाटतं? महाराष्ट्र सरकारला नपुंसक जे गेल्या 5 किंवा 6 महिन्यापासून या राज्याची जनता तेच म्हणते, नपुंसक बिनकामाचे असे अनेक उपाध्या त्यांना सर्वोच्च न्यायालयानं लावल्या. आता ह्याच्या मागे तर आम्ही नाही आहोत. जर या देशाचं सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे महाराष्ट्र सरकारविषयी, याच्यावरून या सरकारची पत काय आहे, या सरकारची प्रतिष्ठा काय आहे आणि हे सरकार कशा पद्धतीनं सत्तेवर आलं आणि काम करत आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झालेलं आहे. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही राज्याच्या सरकारविषयी नपुंसक हा शब्द वापरला नाही. जे आम्ही म्हणतोय की सरकार अस्तित्वातच नाही, विशेषतः मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं स्वतःला गुलाम असल्याची जाणीव करून देत आहेत रोज, बसू का, खाऊ का, जीव का, बोलू का, वाचू का, बरं का, डोळे उघडू का, डोळे मिटू का, यालाच एका वेगळ्या शब्दामध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्या सरकारवरती हल्ला केला. महाराष्ट्रामध्ये विविध मार्गानं धार्मिक आणि जातीय तणाव वाढावेत, दंगली व्हाव्यात, अस्थिरता राहावी असं काम हे सरकार करतं, हे त्यांचं राजकारण. आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी एकच हातोडा मारला. आता तरी या सरकारचं डोकं ठिकाणावर यावं, जनतेचं डोकं ठिकाणावर आहे, सरकारचं डोकं ठिकाणावर यावं. सर, दंगलीचा उल्लेख केला काल संभाजीनगरमध्ये, आणि 2 तारखेला महाविकास आघाडीची सभा देखील. मी वारंवार सांगतोय की या सरकारचा एकमेव हेतू आहे या राज्यामध्ये अशांतता निर्माण दंगली घडाव्या. मुळात गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न आहे. मी वारंवार सांगतो ते फडणवीस दिसत नाहीये, हे सुद्धा फडणवीस कुठेतरी निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करतात आहेत. त्याची कारणं शोधावी लागतील आणि ती कारणं जाहीरपणे सांगण्यासारखी नाहीये की त्यांच्या चेहऱ्यावर मायूसी का. काल सुद्धा जी संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली ते सुद्धा सरकारचं अपयश आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं ही या सरकारची इच्छा. आणि त्यासाठी विंदे गटाच्या अनेक टोळ्या काम करतात. इतकंच मी सांगतो. महाविकास आघाडीच्या सभेवरचा काही परिणाम होईल? अजिबात नाही. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभा या दणक्यात होतील, शिवसेनेच्या सभासुद्धा होणार आहेत त्याही दणक्यात होतील. आपण खेड आणि मालेगावला पाहिलेलं आहे, पुढली सभा पाचोऱ्याला होण्याची शक्यता, विदर्भात होईल नंतर पाचोऱ्यात, त्याची तयारी सुरू आहे.